नमस्कार, NBC न्यूजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपलं स्वागत करते. आरोग्यम धनसंपदा या युक्तीप्रमाणेच काम करणाऱ्या, सातत्याने योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं जीवन संवर्धित करणाऱ्या आणि अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे अष्टपैलू असणाऱ्या, राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचविणाऱ्या, उपराजधानीच्या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे आणि त्यांच्या आई प्रेमा लेकुरवाळे महिला दिनानिमित्त आज आपल्या स्टुडिओमध्ये आले. मी त्यांचं सर्वप्रथम स्वागत करते. खूप खूप स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये. आणि आपण आज महिला दिनानिमित्त यांच्याकडनं योगाबद्दल जी आहे ती माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही दोघी जणी योगामध्ये आहात. तुम्ही माझी योगापटू आणि ही आजी योगापटू म्हणायला हरकत नाही आहे दोघी जणी सोबत. आणि योगामध्ये असं काम केलेलं आहे तुम्ही. आज धनश्री, मी तुला पहिला प्रश्न विचारू इच्छिते की योगामध्ये तू जे म्हणजे योगापटूचा विदर्भातील महिला योगापटू पहिली आहेस तू आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तू अनेक पदकं आपल्या नावावर केलं आहे, भारताचं तू प्रतिनिधित्व केलेलं आहेस, तर योगाकडे तू कशी वळलीस, काय सांगशील? मला ॲक्च्युली योगामध्ये 19 वर्ष या क्षेत्रामध्ये, योगा या क्षेत्रामध्ये झाली आहे. खरंच सांगताना एक मजा येते, कारण काय असतं ना, 19 वर्षाआधीचा योग आणि आताचा योग यात खूप फरक आहे. स्टार्टिंगला मी स्विमर होते, व्हॉलीबॉल प्लेअर होते, हे दोन्ही गेम्स मला खूप आवडायचे. पण मला वाटतं जे बाळकडू तुम्हाला घरूनच मिळतं त्याची ती घेण्याची पण चव, घेण्याची पण मजा एक वेगळी असते. तर माझी आईसुद्धा म्हणजे तीसुद्धा माझी योगापटू आहे, आतासुद्धा काही वेळी ती पार्टिसिपेट करते. पण एक होतं की मला स्विमिंगमध्ये जायचं होतं, पण कधीकधी मला वाटतं की तुमची मेहनत आणि नशीब या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर पहिल्यांदा जे मला मेडल मिळालं होतं ते योगा या क्षेत्रात मिळालं होतं आणि तिथनं मला ती सुरुवात माझी झाली आणि आता ती कंटिन्युअसली 19 वर्ष त्यात झाले आहे. नक्कीच, घरातनं बाळकडून मिळालेलं आहे आणि तू आतापर्यंत या स्टेपवर येऊन पोहोचलेली आहेस. ज्यावेळी योगाचं तेवढं अवेअरनेस सामान्य जनतामध्ये नव्हतं त्यावेळेस तू योगामध्ये पदार्पण केलेलं आहेस, तर त्यावेळेची स्थिती काय होती किंवा त्यावेळेस कसले अनुभव तुला आले, कसा प्रतिसाद लोकांकडनं मिळाला, काय सांगशील? खरं सांगायला आवडेल ती गोष्ट, कारण काय होतं की 19 वर्षाआधी जेव्हा स्टार्ट केलं होतं त्यावेळी योगाला आपण बघतो की योगा हा भारतातला जरी असला तरी योगा ॲज अ स्पोर्ट्स म्हणून त्या दृष्टीने त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा कल नव्हता. लोकांनी बऱ्याचदा म्हटलं की धनश्रीकडे स्विमिंग आहे, धनश्रीकडे व्हॉलीबॉल गेम आहे, इतके ग्लॅमरस गेम असताना ती दुसऱ्या गेममध्ये म्हणजे योगा याच्याकडे का वळते आहे. पण मला वाटतं आता सगळ्यांना उत्तर मिळालं की बाकी आपण बघतो क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, स्विमिंग आहे, या सगळ्यांमध्ये सगळ्यांनी काहीतरी हिस्ट्री केली होती. पण धनश्रीला एक चान्स होता की योगा या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करायचं आणि नक्की 19 वर्षामध्ये आता मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये 22 पदकं मी मिळवले आहे भारतासाठी, तरी काहीतरी योगा या क्षेत्रात करायला मिळालं. नक्कीच, पुढचा प्रश्न माझा तुम्हाला असेल की तुम्ही ज्या वेळेस योगा करत होत्या त्यावेळेस तर मला वाटते बिलकुलही योगाचं म्हणजे तेवढं वर्चस्व नव्हतं. आज जे आपण बघतो आहे की आज घराघरात योगा पोहोचलेला आहे, प्रत्येक जण योगा करतो आहे, तर त्यावेळेसची स्थिती काय होती, काय सांगाल? त्यावेळेस कॉम्पिटिशन वगैरे पण व्हायच्या, त्याही वेळेला व्हायच्या. आणि आम्ही हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं मी ज्या वेळेला प्रशिक्षण केलं तिथे मला जाणवलं की नाही, योगा हा खूप चांगला गेम आहे. आणि सर्वांना म्हणजे, आणि त्यावेळेला मी मेरिट आलेली होती आणि मी त्यावेळेपासून असं मनाशी गाठ बांधलेली की आपण जो योगा करतो आहे, प्राणायाम होतो, आम्हाला क्रिया होत्या आणि त्या क्रियेच्या माध्यमातून की नक्कीच आपलं आरोग्य जे असते एकदम चांगलं राहते. कारण कुणी काच जरी खाल्लेला असेल तरी तो कसा बाहेर काढायचा, म्हणजे इथपासनं आम्हाला जे प्रशिक्षण दिलेलं जात होतं, तर नक्कीच आपण कोणी जरी असं होत असेल, कोणाला काच जात असेल किंवा काही, तर ते कसं कशा पद्धतीने काढता येईल, तर ह्या सगळ्या क्रिया आम्हाला तिथे शिकवल्या जात होत्या. आणि खूप चांगलं वाटायचं की आपण नवीन काहीतरी करतो आहे. नक्कीच, आता आपण बघतोय की देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर योगाचं मोठ्या प्रमाणात चलन आहे, सर्वजण योगा करतात, पण सरकारकडनं तुम्हाला काही मदत किंवा कसा प्रतिसाद आहे, काय सांगशील? मला वाटेल की सरकारकडनं आता पण चांगला प्रतिसाद मिळतो आहे, पण जर अजून चांगला मिळाला, कारण आपण बघतोय की योगा हा भारतातला असून आपण त्याला 5% आरक्षणामध्ये आता ठेवलं नाही आहे, जर तो मिळाला तर नक्की आमच्यासारखी नवीन जी पिढी आहे ती योगाकडे जास्त वळेल. आपण बघतोय की आता जे स्टार्टिंग, आता जे यंगस्टर्स आहे किंवा बरेच जे छोटे मुलंसुद्धा आहे त्यांना एक मानसिक आरोग्याचा हा त्रास जरा जास्त जाणवत आहे. पण मला सांगा, जर आपण जोपर्यंत या मुलांना योगा ॲज अ स्पोर्ट्स म्हणून दाखवणार नाही तोपर्यंत हे मुलं
या योगाकडे वळतील नाही. तर त्यासाठी जर आपल्या गव्हर्नमेंटने याचा सपोर्ट केला, आरक्षणामध्ये जरी आणला, तरी मला वाटतं की योगाकडे, योगा स्पर्धेकडे खेळण्याचा जो लहान यंगस्टरचा किंवा लहान मुलांचा जो कल आहे तो नक्की वाढेल. नक्कीच. तू शिक्षणासोबतच योगाकडे वळली, तर कशी सांगड तू योगा आणि शिक्षण कसं जमवलं हे सगळं गणित? आता तुम्ही गणित म्हटलंय तर नक्की मी गणिताचंच सांगेल की आपण म्हणतो की शिक्षण आणि एक स्पोर्ट्स, नक्की हे दोन कॉम्बिनेशन खूप चांगलं असतं. आणि माझं एक आणि आईचं एक स्वप्न होतं की एम एस सी इन मॅथमॅटिक्स माझ्या मुलीने व्हायला पाहिजे. पण माझ्या लहानपणापासून जी रुची होती एवढ्या वर्षापासून ती योगा क्षेत्राकडे होती. नुकतीच मी मास्टर्स इन योगशास्त्राकडे केले आणि नक्की आता याच्यात पी एच डीकडे जाणार आहे. आणि आईची एक इच्छा आहे की एम एस सी मॅथमॅटिक्सचं माझं पहिला वर्ष झालं आणि आता दुसऱ्या वर्षीला जाणार. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला तू सांग की ज्याप्रमाणे आता इथपर्यंत तू येऊन पोहोचलेली आहेस, विविध पदकं तू आपल्या नावी केलेली आहेस, भारताचं प्रतिनिधित्व करते, तर हा जो आत्तापर्यंतचा काळ होता हा सोपा नसेल, अनेक चढउतार अडचणी आल्या असतील, तर काय सांगशील त्याबद्दल, कसा तो काळ होता? मला वाटतं की यश एकदा मिळवणं खूप इझी आहे, पण सातत्याने 19 वर्ष ते टिकून ठेवणं खूप मोठी गोष्ट असते. ज्यावेळी सुरुवात केली होती त्यावेळी फक्त डिस्ट्रिक्ट लेवलसाठी खेळायची, त्यानंतर मग स्टेट लेवल, मग महाराष्ट्रासाठी खेळायला लागले आणि आता एक देशासाठी. तर एक खूप वेगळी मजा आहे देशासाठी खेळण्याची. मला वाटतं की प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की त्यांनी आपल्या देशासाठी खेळावं, आणि ते खेळताना तुम्हाला बरेच अप अँड डाऊन्स म्हटलं जाईल की ते येतातच, आणि प्रत्येक खेळाडू हा त्यामधनं जातो. पण प्रत्येक खेळाडूंसाठी नक्की सांगेल की कुठला पण क्षण असेल तो डोक्याने थोडा विचार करणे, शांततेने संयम जर राहून तुम्ही जर कराल ना, तर नक्कीच तुम्हाला त्या याच्यात सक्सेस मिळणार आहे. तर हळूहळू का होईना ती वाटचाल सुरळीत चालत असते, फक्त मेहनत, जिद्द ही तुमच्या हातात असते, ती जर असते तर नक्की तुम्ही कराल. महिलांनी दिवसभर जो आहे आपला स्टॅमिना टिकवण्यासाठी किंवा ज्या वर्किंग वुमन असतात त्यांनी देखील काय योगाच्या कुठल्या कुठल्या योग पद्धती केल्या पाहिजे की जेणेकरून ते आपला स्टॅमिना टिकवू शकतील, आपलं घर जे आहे आणि आपली नोकरी दोन्हीही व्यवस्थित सांभाळू शकतील? नक्की सांगेल याच्यामध्ये की अष्टांग योग आपण म्हणतो, पतंजली योग आपण जर बघितला तर अष्टांग योग त्याच्यामध्ये येतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. जर आपण याच्यातले स्टार्टिंग जरी केलं ना की यम, नियम, आसन जरी फॉलो केलं किंवा प्राणायाम केलं, तर नक्की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये याचा खूप फायदा होईल. आणि स्पेशली सांगते की आता जे काही आपण कोरोनाला लढतो आहे, आपण सगळे देश ॲक्च्युली कोरोनामुळे घाबरतो आहे, पण तुम्ही जर डेली लाईफमध्ये योगा कराल तर नक्की तुमची इम्युनिटी पॉवर पण वाढेल आणि तुम्ही सुदृढ राहाल. तर नक्की महिलांना सांगेल की डेली अर्धा तास आपण प्रत्येक जण आपण योगासाठी काढू शकतो. जर तुम्ही योगासाठी नक्की काढलं तर तुमचं बघून काय एक मला वाटतं की घरची महिला जर योगा करते आहे ना तर तिचं ऑब्झर्वेशन हे लहान मुलं नक्की करतात, आणि ज्यावेळी लहान मुलं पण करतील तर ते सुद्धा सुदृढ राहतील. त्यामुळे महिलांनी घरी डेली योगा करणं हे खूप महत्वाचं आहे, कारण तुमचं ऑब्झर्वेशन हे तुमचं मुलं करतील आणि ते सुद्धा सुदृढ राहतील. नक्कीच. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की योगा जो आहे, योगाला कुठल्या प्रकारे अजून यामध्ये प्रगती व्हायला पाहिजे किंवा सरकारकडनं त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे योगाकडे, असं तुम्हाला वाटतं का? हां, माझ्या मते तरी असं वाटतं की जे बाकी खेळाला तुम्ही जे प्राधान्य दिलेलं आहे, तर योगा या, कारण 2005 नंतर छत्रपती अवॉर्ड पूर्णतः बंद झालेले आहे. हा गेम काही ज्याच्यामध्ये आलेला होता तो पण आता म्हणजे 1 वर्ष स्कॉलरशिप मिळाली, त्यानंतर स्कॉलरशिप मिळालेली नाही, म्हणजे आर्थिक भूर्दंड भरू शकत नाही. आर्थिक हातभारसुद्धा गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे, आणि नोकरीच्या क्षेत्रामध्ये 5% आरक्षण आहे ते तर द्यायलाच पाहिजे, कारण त्यामुळे काय होईल की नक्कीच आपले विद्यार्थी जे आहेत ते त्याकडे जास्त वळतील. आणि जर सुदृढ बनवायचा आपल्याला भारत देश किंवा संयमी, जे आज आपण जे प्रकार बघतो आहे अलीकडे हिंसाचार जे होते आहे, तर ते मला असं वाटते त्यावर नक्कीच नियंत्रण मिळेल, कारण योगामुळे एक असं होतं की संयम राहतो माणसाला, एकदम कंट्रोल सुटत नाही. आणि आताची ही जी पिढी आहे ती हार्ड आणि फास्ट आणि कम्प्युटर मोबाईल यामध्ये जी लागलेली आहे त्यापासून त्यांना खूप मोठी मुक्ती मिळेल, म्हणजे पुढची पिढी ही खरोखर चांगली राहील. काय वाटतं की आज आपण बघतो की योगाचा ज्याप्रमाणे प्रचार प्रसार झालेला आहे, शाळांमध्ये आपण बघतो योग शिक्षक असतात, तर त्यांना कुठल्या प्रकारचं मानधन दिल्या जातं का सरकारकडनं, काय सांगाल? आतापर्यंत तर नव्हतं, पण आता सध्या महाराष्ट्र शासनातर्फे आरोग्य विभागामध्ये नियुक्ती होऊन राहिलेली आहे, तर त्यामध्ये 500 रुपये पर पिरियड असं एक आठवड्याचाच एक असतो, तर तो पण वाढवायला पाहिजे जेणेकरून बरं होईल सगळ्यांना. आणि शाळांमध्ये 1 दिवस केल्यामुळे होणार नाही, तर ते आठवड्यातनं निदान 2 दिवस तरी व्हायला पाहिजे, म्हणजे अभ्यासासोबतच ती योगाची सुद्धा जोड मिळेल त्याला. नक्कीच.
धनश्री काय सांगशील की योग या मध्ये जर नवीन कुणी महिला येत असतील किंवा नवीन युवतींना यायचं असेल या क्षेत्रामध्ये, तर तू काय संदेश देऊ इच्छिते? एक खूप चांगला असं एक क्षेत्र आहे योग, कारण योगामध्ये तुम्ही बघाल तर फक्त इंडियामध्येच अपॉर्च्युनिटी नाही, तर मी सांगेल की अब्रॉडमध्ये पण खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहे. आणि स्पेशली ते प्रेफर करतात की आपण भारतीयांना ते जास्त हे करतात, त्यामुळे जर भारतीय लोक जर तुम्ही आहात तर नक्की योगाकडे जा आणि खूप अपॉर्च्युनिटी आहे. मला वाटतं फक्त योगा क्षेत्रामध्ये आपण कुठे पण गेलं तर आज खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहे. महिला दिवसानिमित्त काय महिलांना युवतींना तू संदेश देऊ इच्छिते? ज्याप्रमाणे आजकाल घटना घडत आहेत, कसं अवेअर राहायचं, काय योगाच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, काय सांगशील? डेली योगा करा, कारण संयम राहील. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही सुदृढ आहे तर आपला भारत देश सुदृढ राहणार आहे. त्यामुळे योगा करणं हे आपल्या हातात आहे. जर तुम्ही सुदृढ आहे तर भारत देश नक्की सुदृढ राहणार. नक्कीच. तुम्हालाही तोच प्रश्न की महिलांना तुम्ही जागतिक महिला दिनानिमित्त काय संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटते महिला आणि युवा पिढी, की जे आज युवा पिढी, मग मुलगा असो किंवा मुलगी असो, सध्या वातावरण आपल्याला खूप वाईट दिसत आहे, तर हे वाईट होण्यापासून नक्कीच त्यांना काहीतरी सक्षम होईल ते आणि संयमित राहतील. कारण विचार करण्याची जी क्षमता, आज आपण हार्ड अँड फास्ट, मला जर कोणी मारलं तर मी त्याला का मारणार नाही, ही जी वृत्ती आहे ती वृत्ती नक्कीच योगामुळे काय होईल की चांगली राहील त्यांना. आणि विचार करण्याची क्षमता वाढेल. जर विचार करण्याची क्षमता वाढेल, मग ती महिला असो पुरुष असो की मुलं, आणि प्रत्येक आईनी आपल्या घरामध्ये एक शिवाजी घडवायलाच पाहिजे. जर शिवाजी घडवला तर नक्कीच मला असं वाटते असे कुठलेही प्रकार होणार नाही. आणि त्यांना चांगले एक आपली आई बहीण या नात्यांनी जर इतरही मुलामुलींना आपण पाहिलं तर नक्कीच चांगला देश निर्माण होईल आपला आणि आपण भारत देशाचं नाव परत उज्ज्वल करू. आणि योगाच्या माध्यमातून तर नक्कीच होईल, कारण योगा एक हा एकमेव असं आहे की तुमच्या पूर्ण खेळाचं जर पायाभूत म्हटलं तर तो योगा आहे. कारण संयम, कुठलं वॉर्मअप करायचं असलं तरी तुम्हाला काय करावं लागेल, कुठे कंट्रोल ठेवायचा, धनुर्विद्या शिकायची तर तिथे पण तुम्हाला सगळ्यात पहिले तो पाय हे करायलाच पाहिजे, कुठलाही गेम असो. मग तो अभ्यास जरी करत असेल तरी प्रार्थना जे आपल्या आधीपासून ज्या सुरू होत्या त्या प्रार्थनेच्या वेळेला आपण ओंकार जप जरी म्हटला तरी एक संतुलित राहील असं मला वाटतं आणि नक्कीच पिढी चांगली होईल. नक्कीच. जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण योगपटू जे आहे धनश्री लेकुरवाय आणि माजी योगपटू प्रेमा लेकुरवाय यांच्याशी बातचीत केलेली आहे. आणि अशाच व्यक्तिमत्वांसोबत पुन्हा भेटूयात. वेळ झाली इथे थांबण्याची. नमस्कार.